नमस्कार, सातारा वार्ता यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे। जर तुम्ही आमचे चॅनल सबस्क्राइब केले नसेल तर आता सबस्क्राइब करा, व्हिडिओ लाईक व शेअर करा। 250 किलो वजनाचे 55,000 रुपये किमतीचे नटबोल्ट आणि वायसर चोरणारा अटकेत, सातारा स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई। सातारा शहरात दिवाळीत गर्दीत चोरट्यांना आळा घालण्यासाठी मार्केटमध्ये सिव्हिल ड्रेसमध्ये पोलीस फिरणार, पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी दिली माहिती। सातारा वाहतुकीत बदल केल्यामुळे मोती चौक येथे बाजारात होणाऱ्या गर्दीवर वाहतूक शाखेकडून नियंत्रण। तब्बल 1.5 वर्षानंतर दिवाळीत सुरू होणार सातारातील चित्रपटगृहे। सातारा जिल्हा परिषद मैदानावर दिवाळीसाठी लागले फटाके स्टॉल, यंदा फटाक्याचे दर 30% वाढले। मुलीचा पाठलाग करणाऱ्या रोड रोमिओवर उमरज पोलिसांची कारवाई, रोड रोमिओची कारागृहात रवानगी। खंडाळा तालुक्यातील पाडेगाव येथे 3 एकर ऊस शॉर्ट सर्किटमुळे जळून खाक, सुमारे 3 लाखाचे नुकसान। पाटण तालुक्यातील कोंजवडे परिसरात विनापरवाना वाळू उपसा आणि वाहतूक करणाऱ्या दोघांवर पाटण पोलिसांची कारवाई। 8 ऑक्टोबरला सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या कराड शहरातील घरासमोर बळीराजा शेतकरी संघटनेचे विविध मागण्यांसाठी आंदोलन। खंबाटकी नवीन बोगद्याचे काम युद्ध पातळीवर सुरू। सातारा तालुक्यातील वडूदगावच्या हद्दीत भरधाव कंटेनरच्या धडकेत पदचारी ठार, चालकाविरुद्ध सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। सातारा शहरातील गोडवली येथे बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने 1,94,000 रुपयाच्या सोन्याच्या दागिन्यावर मारला डल्ला। जरंडेश्वर साखर कारखाना सुरू राहणार, शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 125 रुपये प्रमाणे तिसरा हप्ता, कारखाना व्यवस्थापकांची माहिती। आमदार महेश शिंदे यांच्या माध्यमातून बोरजोईवाडीत प्रथमच ट्रिमिक्स काँक्रिटीकरणाचा रस्ता। सातारा शहरातील विनापरवाना फटाका स्टॉलवर सातारा शहर पोलिसांची कारवाई। साताऱ्यातील आजचा पेट्रोलचा दर 115.85, डिझेलचा दर 106.62, साताऱ्यातील आजचा LPG गॅसचा दर 899.50, साताऱ्यातील 24 कॅरेट सोन्याचा 10 ग्रॅमचा दर 47,850, तर 22 कॅरेट सोन्याचा दर 46,850। साताऱ्यातील 1 किलो चांदीचा दर 64,700 रुपये।